जय शिवराय। मी अमोल केंद्रे युवा शहरा मध्य मुंगाद्वी कॉलनी येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त आम्ही ते बैनर लावला होता। दिव्यातले एवढं निर्लज्ज लोक आहेत, एवढं निर्लज्ज राजकारण चालतं। या भडव्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांचा बैनर गटरामध्ये भाडून फेकलाय, हे पुढे थांबलं पाहिजे। पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर मी उद्या मुंब्रा चौकीच्या गेट समोर आंदोलन बसण्यामध्ये बसणार, आणि मुंब्रा चौकी नाही इथेच बसणार, याच जागेवरती आंदोलन चालवणार। तुम्ही सर्वजण बघा, तुम्ही सर्व बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर, छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर इथल्या भडव्यांनी, इथल्या भडव्यांनी गटरामध्ये फेकलाय, हे तुम्ही बघा स्वतः डोळ्यांनी। हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर कोणी फेकला, कोण भडवे आहे त्या भडवेने इथं बॅनर होता इथल्या काउंट बाहेर गटरामध्ये फेकलाय। हा इथे कॅमेरा असते, चौकशी होणारच। म्हणजे भडवेने फेकला ना, हे खूप एवढं नालायकपणा केलाय की विचारू नका, असा बॅनर फेकायला नाही पाहिजे होता। अरे जर माझ्या बॅनरची तुम्हाला त्रास आहे बॅनर काढून टाका, पण शिवरायांचा आपल्या जे आपले स्वराज्याचे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्या सर्वांच्यासाठी त्यांचा बॅनर जर तुम्ही भडव्या ग्राउंड करू असं टाकत असाल तर तुम्ही एक बाबाचे 100 बाबा चावलो आहेत, भडव्या तुम्ही चक्के चावलो आहेत। लाज वाढे म्हणजे त्या भडव्यांना असं बरोबर आहे की चुकीचं बोलतोय? शिवरायांचा बॅनर भाडून असं टाकणे बरोबर असतं काय लोकांना? धिक्कार आहे या भडव्यांचा, धिक्कार आहे असा बॅनर भाडून टाकण्याचा। नालायक लोक आहेत, नालायक यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे आधी कळलं नाहीये। या नराधमावर कारवाई झालीच पाहिजे। मला तुला माहिती कोणी भांडला इथला बॅनर कोण था ना? बघा हे संडाचे चेंबर यावर बॅनर, छत्रपती शिवाजी महाराज बॅनर, तुम्ही सांगा योग्य आहे का? हॅलो, या भाडव्यांना शोधून यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही मी।